आम्ही मालेगाव तालुक्यातील डोंगराळे खंडू चिंतामन बाविस्कर, आमच्या वडिलांचं नाव आहे शेती मोठे बंधू बघता, आमचे मोठे भाऊ लक्ष्मण खंडू बाविस्कर, दाईमाला जवळजवळ 30-32 महिन्याचं झाड आहे आपलं, आणि नंतरचा जो 16 महिन्याचा जो बाग आहे तो पण धरलेला आहे. पण क्वालिटीमध्ये आमच्या गावा आमच्या परिसरमध्ये आता या वर्षीची क्वालिटी खूप चांगली, आमच्यापेक्षा काही जणांची क्वालिटी पण चांगली आपला जो माल येतो त्याच्यापेक्षा. आणि जागेवर देण्यापेक्षा आहे पुरवठा आम्हाला 20-30 रुपये किलो मागे वाढला तरी तो हा बेनिफिट आपल्याला भेटतो भाऊ असं. आणि जागेवर दिल्यानंतर मग हा चालणार नाही तो चालणार नाही, शेवटी मग हे होतं मार्केटमध्ये काही का असेल ऐकलं जातो भाऊ असं. बाविस्कर, आता तुम्ही आज पहिल्यांदाच या मार्केटला आले समजा, बरोबर. आता तुम्ही पाहिलं असेल की आपण तुमच्या मालाची विक्री करत असताना मी तुम्हाला विचारलं तुमचा माल देश उपरे आहे का, तुम्ही म्हणले माझा माल देश उपरे आहे म्हणजे काय असेल. परंतु आता आम्ही इथं पाहिलं की परवा एक शेतकरी पूर्ण नावा शेतकरी माझे, त्यांनी सांगितलं की फलटणी तालुक्यातले की रिसिव्ह फ्री माल जो आहे त्या मालाची विक्री व्यवस्था वेगळी केली, तर युरोपला फक्त 8-10% माल जातो त्यांनी सांगितलं, 8-10% त्या क्वालिटीचा, आणि 3.5-4% माल बाकी बल्क कंट्रीमध्ये जातो तिथल्या बल्क कंट्रीमध्ये, आणि 96-95% माल हा सगळ्या देशात जातो आपल्या. म्हणजे नावाला फक्त म्हणतो ना आपण की युरोपला माझा माल गेलेला आहे, तर त्यांनी स्वतः सांगितलं की फक्त 0.5% माल युरोपला जातो आणि बाकीचे 3-3.5% जो माल आहे बाकीच्या त्या कंट्रीमध्ये जातो, आणि 95-96% माल हा देशात जातो. मग खानावर आपल्याकडे जास्त आहे ना, जास्त आहे. जर जागेवरती युरोप कंट्रीतला माल झाला असेल तर त्याच्यापेक्षा जास्त रेट आपल्या जर भारतात मिळत असेल तर तिथं देण्याची गरजच नाही. तुम्ही आज बघितलं रेस्क्यू मालाची विक्री व्यवस्था आपण वेगळी केलेली आहे, वेगळी करत असताना तुम्हाला काय झालं होतं आपण ती व्यवस्था वेगळी केली आहे, विक्री वेगळी, प्लॉट पण वेगळा आहे, विक्रीला पण रेट थोडे चांगले मिळत आहे त्याला, जेणेकरून हे दुसरं रासायनिक दुसरं वापरण्यापेक्षा असं केलेलं पुरवडताना खर्च कमी माझे ब्रेड चांगले. आज आपण पाहिले विक्री व्यवस्था आपण जर सेपरेट सेपरेट ठेवली बरोबर, तुम्हाला त्या रेग्युलर मालाच्या रासायनिक मालामध्ये आणि रिसिव्ह मालामध्ये फरक काय जाणवतोय आज? ते सेम क्वालिटीमध्ये 40-50 रुपयाचा फरक दाखवला. रिसिव्ह फ्री माल तुम्हाला कसा वाटला? छान, एकदम मस्त रेटमध्ये विकला गेला. म्हणजे एक लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो की आता एका शेतकऱ्याची एक संकल्पना होती की आपण त्याची माल विक्री व्यवस्था वेगळी केली पाहिजे. आता सीझनला तर भरपूर माल येणार, परंतु त्याची सुरुवात आपण आता जर केली हा पुढे आपण ग्राहकापर्यंत माल पोहोचू शकतो. लक्षात, आता जेपर्यंत ग्राहकाने मला सांगून देतोय सध्या की हा रिसिव्ह माल आहे आणि हा रासायनिक माल आहे, तर रिसिव्ह माल देणारा ग्राहक सुद्धा जसं आपण सांगितलं की जर्सी गाय, देशी गाय आणि गावरान गाय, ह्याचं दूध सुद्धा घेणारा 50 रुपये लिटरवाली पण आहेत, 80 रुपयेवाली आहे, 150 रुपये लिटरवाली पण आहेत. तसे इथं खंडवर्ग पण त्या पद्धतीचा आहे ना, त्यामुळे तुम्ही आज पाहिलं असेल की आज रिसिव्ह मालामध्ये सुद्धा किलोला 40-50 रुपये किलो रेटमध्ये फरक झाला, म्हणजे किलोला 40-50 रुपये वाढले. आज तुम्ही एवढं लांबून आला, म्हणजे साधारणतः तुम्ही नाशिक जिल्ह्याच्या अगदी शेवटच्या टोकातलं, म्हणजे धुळे जिल्ह्या धुळ्यापासून एकदम जवळ अंतरावर तुम्ही राहिला, नाशिकच्या अगदी बाउंड्रीवर राहिला, तुम्ही एवढी मार्केट आहे तुमची जवळची मार्केट सोडून तुम्ही पुण्याकडे आला, तुम्हाला काहीतरी इथं 30-40 रुपये किलो रेट वाढतायत म्हणून तुम्हाला इथं जाणवलं. परवा तुम्ही थोडासा माल आणला, आज तर जास्तच माल आणला, अजूनही तुमच्या बागेमध्ये किंवा बागेच्या आजूबाजूला बाग माल आहे. तुम्ही नक्कीच युट्यूब चॅनलच्या माध्यमातून हे सांगेल की सध्या रेट हे पडणारच नाहीये, मधल्या एक महिनाभरामध्ये रेट थोडेफार कमी झाले, ढासळले नाही थोडेफार कमी झाले, परंतु आता इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा रेट पडणार नाही, त्यामुळे काळजी करायची कारण नाही. ज्यांच्याकडे टॉप क्वालिटीचे माल असतील, रिसिव्ह फ्री माल असतील, रिसिव्ह फ्री माल असेल तर आपण त्याची विक्री व्यवस्था पण आपण वेगळं केलं आहे, त्यामुळे शेतकरी बांधवांना मी आवरून सांगेल की रेट पडण्याची काळजी करू नका, रेट अजिबात पडणार नाहीत, इथं चांगल्या पद्धतीचा रेट आपल्याला नक्कीच मिळणार आहे. आजही आपण पाहिलं असेल की 100-125 रुपये आज 100-110-115 रुपये आज गोळी विक्री झाली आहे, तर त्याच्यामध्ये सिलेक्टेड जर माल असता आणि साईज जर 300 ग्रॅम चाबू असतील तर 140 रुपये आजही तुम्हाला विकतोय, त्यामुळे शेतकरी बांधवाने सांगतोय साधारणतः 140-145-150 रुपये ऍव्हरेज आज चांगल्या मालाचं विकतोय, आणि गुटी सोडून जर पाहिलं ऍव्हरेज काढलं तर 160-170 रुपये ऍव्हरेज या ठिकाणी माल विक्री होती आहे, त्यामुळे शेतकरी बांधवांना नक्कीच सांगेल की ज्यांच्याकडे माल उपलब्ध असतील त्यांनी माल तोडती द्यावा, आणि जागेवर देण्यापेक्षा ज्यांच्याकडे माल असतील त्यांनी मोकळं फिरायला मार्केटला या, की जेणेकरून आपले माल मार्केटला आल्यानंतर कसे भाव विक्री होऊ शकते. आज शेतकरी नाशिकहून आले आहेत बाविस्कर,
बावीसकरांना नक्कीच फायदा झाला. ते स्वतः व्यापारी आहेत, परंतु त्यांना तिथं व्यापार करत असतात जो आज त्यांचे 6-7 गाड्या सुद्धा कपाशीचे लागतात बरोबर. म्हणजे ते तिथली व्यवस्था सोडून ते आज इकडे आले कारण का की एवढं मोठं डाळिंब पीक आहे, 6-7 महिने तुझा आज लाभतो आणि काही क्षणासाठी आपण जागे द्यायचा प्रयत्न करतो, परंतु त्यांनी तसं केलं नाही. इथल्यानंतर त्यांना नक्कीच 30-40 किलो फायदा झाला. मी नक्कीच त्यांचं आभार मानतो की तुम्ही थोडक्यात डिसिजन घेऊन तुम्ही आपल्या मालाचे पैसे नक्कीच करून घेतले. एवढंच या निमित्त सांगू इच्छितो. धन्यवाद.